नमस्कार, मी विलास भडे, अन्नदातामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण निर्यातक्षम द्राक्ष शेतीची यशोगाथा जाणून घेणार आहोत. तसंच ज्वारी, हरभरा आणि तूर पिकाच्या नियोजनाचा सल्लाही जाणून घ्यायचा आहे. त्याचबरोबर जनावरांचं लाळ खुरकूत रोगापासून संवर्धन कसं करायचं हेही आपल्याला जाणून घ्यायचे. पण सुरुवात करूयात अन्नदाता ठळकपासून. जगातला बलाढ्य साखर उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमध्ये यंदा साखरेच्या उत्पादनात 34% वाढ होण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामात ब्राझीलमध्ये 3,75,000 टन साखर उत्पादन झालं. यंदा ते उत्पादन 5,06,000 टनांवर गेलं आहे. म्हणजे ब्राझीलमध्ये तब्बल 1,31,000 टन साखरेचं ज्यादा उत्पन्न झाल्याची माहिती समोर येते आहे. ब्राझीलमध्ये आणखी 2 महिने साखरेचं गाळप चालणार आहे. ब्राझीलची ज्यादा उत्पादित झालेली जी साखर आहे ती जागतिक बाजारात साखरेचे दर घसरण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे जगातली आणि भारतातली अतिरिक्त साखर जगभरात विकून साखर धंदा स्थिर ठेवण्याच्या मनसुब्यांना धोका पोहोचू शकतो. भारतातल्या अतिरिक्त साखरेचा प्रश्न येणाऱ्या काळात साखर उद्योजक, केंद्र आणि राज्य सरकारसाठी डोकेदुखीचा ठरण्याची शक्यता आहे. यंदा गाळप हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात देशात 30% ज्यादा साखर उत्पादनाची माहिती समोर येते आहे. तसंच यंदा ऊसाखालील क्षेत्रातही वाढ झाल्यानं येत्या काही महिन्यात साखरेचं उत्पादन वाढून साखर ब्लॉक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सत्ताधारी, साखर उद्योजक आणि या क्षेत्रातल्या जाणकारांनी एकत्रित बसून मार्ग काढण्याची वेळ आली आहे. तळकोकणात वैभववाडी, कणकवली आणि राजापूर तालुक्यांमध्ये सध्या ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे. पण या ऊसाला तोडणीसाठी मजूर मिळत नसल्यानं कोकणातला ऊस उत्पादक मिटाकुटीला आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला गगनबावड्याचा डीवाय पाटील साखर कारखाना हा ऊस घेऊन जातो. पण यंदा या भागात अवघ्या 80 ऊसतोड मजुरांच्या टोळ्या येतात. पण यंदा फक्त 15 टोळ्या आल्यानं ऊसाची तोड पूर्ण झाली की नाही याबद्दल शंका आहे. मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस झाल्यानं तिकडून स्थलांतराचं प्रमाण कमी झाल्यानं ऊस उत्पादकांची अडचण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या बेलवळे बुद्रुक गावात ऊसाच्या फडाला आग लागून 50 एकर ऊस जळून खाक झालाय. काही शेतकऱ्यांच्या पाण्याच्या पाईप देखील आगीत जळाल्यात. या आगीचं कारण अजून कळू शकलेलं नाही. पण आग लागली असताना या भागात मोठ्या प्रमाणात वारा असल्यानं आग आटोक्यात येण्याऐवजी भडकत गेली. पण बिद्री आणि हमीदवाडा साखर कारखान्याच्या अग्निशामक यंत्रणेनं वेळीच हस्तक्षेप करून वाढणारी आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा जळालेला ऊस कारखान्यांनी तातडीनं उचलून न्यावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. हा आठवडा राज्यात मध्यम थंडीचा राहणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळेंनी दिलेला आहे. या आठवड्यात राज्यातलं तापमान कमीत कमी 14 आणि जास्तीत जास्त 34° सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज आहे. राज्यातलं वातावरण आल्हाददायक राहणार असून त्याचा पिकांच्या वाढीला आणि पिकं निरोगी राहायला फायदा होणार आहे. यंदा हिंगोली जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे. परभणी, हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर, एल्दरी धरणांमध्ये पाणीसाठ्यात देखील कमी झालेला आहे. असं असताना महसूल विभागानं इथली पैसेवारी 50% जास्त काढल्यानं सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. जिल्हा प्रशासन जाणून बुजून शेतकऱ्यांना मदत मिळू नये किंवा कामाची कटकट मागं लागू नये म्हणून चुकीचे अहवाल सरकारला देत असल्याचा भाजप नेत्यांचा आरोप आहे. आज देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अकोला कृषी विद्यापीठात एका कृषी प्रदर्शन आणि चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. याचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं. यावेळी कृषी तज्ज्ञ आणि कृषी अधिकारी तसंच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनीही हजेरी लावली. या प्रदर्शनाचा विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी वापर होईल अशी अपेक्षा कृषी मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आणि यानंतर बघूयात एक खास बातमी. पारंपरिक पिकांना फाटा देत एका एकरात काळ्या द्राक्षांची म्हणजेच शरद सीडलेस वाणाची लागवड करणं देवेंद्र शेवाळ यांना फायदेशीर ठरलंय. नाशिक जिल्ह्यातल्या या शेतकऱ्याची द्राक्ष आता रशिया, श्रीलंका आणि अगदी युरोपच्या बाजारात पोहोचणार आहेत. या बागेपासून त्यांना किमान 10 लाखांची मिळकत होण्याचा अंदाज आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या टेहरे गावच्या देवेंद्र शिवाळेंकडे 15 एकर शेती आहे. यात ते पारंपरिक पीक घेत होते, पण बदल आणि नगदी पीक म्हणून ते काही वर्षांपूर्वी द्राक्षांच्या लागवडीकडे वळाले. त्यांनी एक एकरात शरद सीडलेस द्राक्षांची लागवड केली. एका एकरामध्ये ही काळी व्हरायटी शरद सीडलेस म्हणून लावली, तर ती दुसऱ्या वर्षी लागवड केल्यानंतर दुसऱ्या वर्षी उत्पन्न अपेक्षित असतं. मग दुसऱ्या वर्षी आहे उत्पन्न माझं. लागवडीनंतर दुसऱ्या वर्षी एक वर्ष थांबून दुसऱ्या वर्षी फळ येतं, आणि ते छाटणी झाल्यानंतर साधारण 3 महिने 110 दिवस ह्या पिकाला लागतात, हे काळ्या द्राक्षांना. शिवळीनी द्राक्षाच्या पिकात रसायनांचे अवशेष येऊ नयेत म्हणून शेणखत आणि जैविक खतांचा वापर केला. यंदा त्यांनी चांगले नियोजन करत पीक निर्यातक्षम बनवण्यात यश मिळवलंय. या मालाला निर्यातक्षम बनवलेलं असं, आणि रेसिड्यू फ्री पूर्ण आम्ही ते केल्यामुळे या मालाला इराक, फ्रान्स आणि इराकमध्ये चांगली मागणी आहे. आज जो माल माझा कट झालेला आहे साधारण 4 टन हा इराक गेलेला आहे. यंदा त्यांना एका एकरात जवळपास 12 ते 14 टन माल हाती येण्याची खात्री आहे. याची विक्री शेतातून 121 रुपये किलोच्या दरानं झाली आहे. यातून किमान 12 लाख रुपये हाती येण्याची त्यांना अपेक्षा आहे, तर 10 लाखांचा नफा मिळेल हा विश्वास त्यांना वाटतोय. याच्यासाठी खतांमध्ये आम्ही शेणखत, सुपर फॉस्फेट आणि वेळोवेळी स्लरीज, जे गोमूत्र, हे आम्ही शेंगदाणा ढेर, नंतर मासोळी खत म्हणून आहे ते आम्ही वापरलेलं आहे. हल्ली जगभरातून रासायनिक निविष्ठांशिवाय पिकणाऱ्या शेतमालाला मागणी वाढतीये. हीच बाब लक्षात घेत शेवाळींनी देखील जैविक पद्धतीनं नियोजन करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यासाठी आम्ही कुठलेही रासायनिक खतांचा न वापर करता जैविक खताचा वापर करून निर्यातक्षम बनवल्याल आपल्याला 2 पैसे वाढवा मिळतील ही अपेक्षा. कोणकोणतं खत वापर, कसं खत बनवलं? जैविक स्लरी. यामधून मला 10 टन माल अपेक्षित आहे, आणि एका एकरामध्ये हा 12 लाख रुपयाचा माल मला बसणार अपेक्षित आहे. शेवाळींनी ठिबक, जैविक निविष्ठा तसंच आधुनिक तंत्राचा वापर करत घेतलेलं द्राक्ष उत्पादन अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. द्राक्षांमध्ये जैविक शेती होऊ शकते ही करायला सुरुवात करणं काळाची गरज बनणार आहे. बब्बू शेख, News 18 लोकमत, मनमाड. जैविक द्राक्षांचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अनेक शेतकरी यात पुढे येतील आणि असा प्रयोग करतील अशी आशा करूया. महाराष्ट्राचं ज्वारीचं आगर म्हणजे सोलापूर जिल्हा, पण यंदा परतीचा पाऊस आणि हंगामी पाऊस यांचं प्रमाण कमी असल्यानं ज्वारी पिकातल्या जमिनीत ओलावा टिकवण्याचं आव्हान कोरडवाहू शेतकऱ्यांच्या समोर आहे. ज्वारी पिकातला ओलावा टिकून त्याची काळजी कशी घ्यायची ते सांगणारा अन्नदाताचा खास रिपोर्ट. सोलापूर जिल्ह्यातल्या जिरायती भागात हे चित्र सध्या सहज दिसतं. शेतकरी ज्वारीच्या पिकाची राखण करताना दिसू लागलेत. ज्वारीचं पीक ओटऱ्यात आलंय तर कुठे दाणे भरण्याच्या अवस्थेत, पण सध्या जमिनीतल्या भळी मुरवणं तसंच ओल उडून जाऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये जिरायती भागामध्ये घेतले जाते. या रब्बी ज्वारीच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी आपणास मध्यम ते भारी जमीन निवडणे अत्यंत गरजेचं आहे, कारण मध्यम ते भारी जमिनीमध्ये पावसाच्या पाण्याचं ओलाव्याचं प्रमाण धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, आणि त्यामुळे आपणाला रब्बी ज्वारीच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. येणारे 20 ते 25 दिवस ज्वारी पिकासाठी अतिशय महत्वाचे आहेत. या काळात जमिनीतली ओल टिकवण्यासाठी आच्छादन करणंही हिताचं ठरेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दाणे भरेपर्यंत जमिनीतली ओल टिकली तर ज्वारीचं उत्पादन स्थिर राहण्यास नक्की मदत होईल. 60 ते 70% जो ओलावा जमिनीतून बाष्पीभवनाद्वारे उडून जातो, तर तो जर टिकून ठेवला तर उत्पादनात तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. त्यासाठी ज्वारी पेरल्यानंतर 20 ते 25 दिवसानंतर ते 50 दिवसापर्यंत तुम्ही जर आच्छादनाचा वापर केला, त्यामध्ये तुम्ही तूरकाटे वापरू शकता, बाजरीचं सरमड वापरू शकता,
किंवा ज्वारीच्या कडब्याची कुट्टीही वापरू शकता. तर ती साधारणतः 50 दिवसापर्यंत तुम्ही जर पिकाच्या दोन ओळीमध्ये अंथरून दिली, हेक्टरी प्रति हेक्टरी 5 टन वापरली आणि ती जर दोन ओळीमध्ये अंथरून दिली तर तुमच्या पाणी जमिनीतील ओलावा जो आहे तो टिकून राहण्यास मदत होईल. तो बाष्पीभवनाद्वारे उडून जाणार नाही आणि त्याचा फायदा तुम्हाला उत्पादन वाढण्यामध्ये दिसून येईल. ज्वारीच्या पिकावर क्योलिन सारख्या पाणी टिकवणाऱ्या घटकाची फवारणी केली तरी सुद्धा फायद्याचं राहील असं जाणकारांचं मत आहे. फुलोऱ्यापासून ते दाणे भरायच्या चिक भरायच्या अवस्थेमधील ज्वारी आहे. अशा परिस्थितीमध्ये मातीमध्ये असणारा ओलावा हा एकदम जास्त प्रतीने ऊन वाढत असल्यामुळं लवकर संपण्याच्या मार्गीचा झालेला असतो आणि म्हणून हे रोखण्यासाठी तुम्हाला हे 55 दिवसाचं जे ज्वारीचं प्लॉट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला 6-8% हे केओलिन असेल तर याचं सुद्धा आपणाला फवारणी करता येते. म्हणजे या पानातून जे मॉइश्चर जे आहे ते उडून जाणार हे कमी केलं जातं आणि त्याचा उपयोग ह्या ज्वारीसाठी कणसासाठी होणार आहे. म्हणजे चांगल्या प्रतीचं तुम्हाला रेनफेडचं म्हणजे की ज्या ठिकाणी पाणी बिलकुल नसतं आपण दिलेलं नसतं आणि त्यासाठी जमिनीतील ओलावा टिकवून ठेवावा लागतो आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मग कणीस असेल दाणे असतील किंवा ही वैरण असेल ही चांगल्या पद्धतीची मिळते. जिरायती भागातल्या शेतकऱ्यांनी तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय आजमावून पाहिले तर ज्वारीचं उत्पादन टिकवण्यात नक्की यश येईल, त्याचा शेतकऱ्यांनाच फायदा होणार आहे. सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. यासोबत बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय शेतकऱ्यांच्या हक्काचं बुलेटिन अन्नदाता. आता बघूयात एक यशोगाथा. कोरडवाहू शेती, पारंपरिक पिकं यांना विदर्भातला शेतकरी थोडासा कंटाळलेला दिसतोय. पश्चिम महाराष्ट्रात घेतली जाणारी नगदी पिकं घेऊन आपणही वेगळे प्रयोग करावेत असं त्याला वाटू लागलंय. बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणवळीच्या श्रीकृष्ण पाटलांनी नवा प्रयोग म्हणून 50 एकरांवर डाळिंबाची लागवड केली आहे. त्यातून त्यांना वार्षिक 60-70 लाख रुपयांचा नफा हाती येतोय. त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात बुलढाणा जिल्ह्यात. मलकापूर तालुक्यातल्या लोणवळीच्या श्रीकृष्ण पाटलांकडे 65 एकर शेती आहे. यामध्ये वर्षानुवर्ष ते पारंपरिक कोरडवाहू पिकांचं उत्पादन घेत होते पण या शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. यावर पर्याय शोधत त्यांनी डाळिंबाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. जवळपास 4 वर्षांपूर्वी त्यांनी टप्प्याटप्प्यानं 50 एकरात डाळिंबाची लागवड केली. ही डाळिंबाग लावायचं लागवडीचं कारण म्हणजे आधी जे पारंपरिक पिकांमधून तेवढं उत्पन्न येत नव्हतं, हे शाश्वत उत्पन्न म्हणून एक फिक्स उत्पन्न म्हणून आम्ही ही डाळिंबाची लागवड केली आहे. ही भगवा वनाची डाळिंबाची लागवड केली आहे. ही 14/10 केली आहे. श्रीकृष्ण पाटलांना डाळिंबाची शेती फुलवण्यासाठी सगळ्यात मोठी अडचण होती ती पाण्याची. यावर मात करण्यासाठी त्यांनी 2 शेततळी खोदली. आत्मविश्वास वाढल्यानंतर त्यांनी डाळिंबाची लागवड केली. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केला. टप्प्याटप्प्यानं त्यांनी आणखी 5 शेततळी स्वखर्चानं खोदली. त्याचा डाळिंब शेतीला मोठा फायदा झालाय. खर्च वाढल्यामुळे पारंपरिक पिके हे घेणे शक्य झाले होत नाही, त्यामुळे शाश्वत उत्पन्न म्हणून या फळपीक बागेकडे आम्ही वळलो. श्रीकृष्ण यांच्या वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. त्यांच्या काळात कोरडवाहू पिकं घेतली जात होती. मुलानं 50 एकरावर भगवा वाणाच्या डाळिंबाची 14 फूट/10 फुटांवर लागवड केली आहे. श्रीकृष्ण यांच्या कामामध्ये त्यांचे वडील नरहरी पाटील उत्साहानं मदत करत असतात. माझ्याकडे 50 एकर शेती आहे, त्याच्यात मी डाळिंब लावले. साधारण पहिल्या अगोदर साधं कपाशी किंवा हे लावत होतो, त्याच्यामध्ये खर्च मिळत नव्हता, त्याच्यामुळे डाळिंबकडे फिरलो. आता डाळिंबाचा साधारण एका झाडाला 20-25 किलो हे येते. मार्केटचा जसा भाव असेल 10-20 रुपयापासून ते 40-50 रुपयापर्यंत जातो. श्रीकृष्ण यांनी ठिबकच्या मदतीनं खतं आणि जीवामृत दिलंय. डाळिंबाच्या शेतातलं गवत काढण्याऐवजी ते गाडण्यावर जास्त भर देतात, त्यामुळे गवतापासून खतनिर्मिती होऊन जमिनीची सुपीकता सुद्धा वाढतीये. प्रत्येक झाडाला 6 ड्रिपर लावलेले आहे 4 लिटरवाले,
तण आहेत ते आम्ही ब्रश कटरने काढून त्यांचं सेंद्रिय मल्चिंग करतो आहे. पाण्याचे नियोजन आम्ही शेततळ्यानुसार काटकसरीने वापरत आहे. श्रीकृष्ण यांची 50 एकरांवरील डाळिंबाची बाग त्यांना वर्षभरात किमान 1.5 कोटी रुपयांची उलाढाल करून देते आहे. यातून एकरी 1 लाख रुपयांनुसार खर्चाचे 50 लाख रुपये वगळता त्यांना 75 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत नफा मिळतोय. सध्या डाळिंबाचे भाव घसरल्यानं त्यांच्या नफ्यामध्ये थोडी घट झाली आहे. 1 लाखापर्यंत खर्च येतो आणि 2 लाखापर्यंत उत्पन्न येतो. पाटील कुटुंबीय सध्या रासायनिक निविष्ठांना पर्याय म्हणून नैसर्गिक शेतीत वापरलं जाणारं जीवामृत डाळिंबागेसाठी वापरतात. याचा चांगला फायदा देखील होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. महिलांनी काही जीवामृत तयार केलं ते पण झाडांना दिलं, त्याने तर खूपच फायदा झाला झाडांना. झाडांची फळं पण छान व्हायला लागले, झाडांचे फळांची संख्या पण खूप वाढली, झाडांची फळं पण खूप छान दिसायला लागले. श्रीकृष्ण पाटलांनी पीक बदल म्हणून घेतलेलं डाळिंबाचं पीक आता चांगलं बहरलंय. या पिकाच्या माध्यमातून त्यांनी कोरडवाहू शेतीचं एकरी 50,000 रुपये कमाईचं मॉडेल 1 लाख रुपयांपर्यंत पुढे नेण्यात यश मिळवलंय. कोरडवाहू 50 एकर शेतीच्या तुलनेमध्ये त्यांना डाळिंबामुळे जवळपास 2.5 ते 2.5 पट उत्पन्न वाढीत यश आलंय. आमच्याकडे पूर्ण 65 एकर शेती असून आम्ही जी फळबाग लावलेली आहे याला शासनाने 2 शेततळे मंजूर केलेले आहे. पण एवढ्या मोठ्या फळबागेला ते 2 शेततळे कमी पडतात, त्यामुळे आम्ही खाजगी शेततळे स्वतःच्या खर्चाने 5 शेततळे केलेले आहे. आणि पावसाचे पाणी ज्यावेळेस पाऊस येतो त्यावेळेस त्या शेततळ्यामधून आम्ही ट्रॅक्टरद्वारे ट्रॅक्टरच्या पंपाद्वारे मशीनद्वारे आम्ही ते शेततळ्याचं पाणी मोठ्या शेततळ्यामध्ये शिफ्ट करतो. आणि परत गावातील सांडपाणीसुद्धा आम्ही त्या पाण्याचा वापर आम्ही मोठ्या शेततळ्यामध्ये साठवण म्हणून उपयोग करतो. विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी कोरडवाहू पिकांसोबतच संरक्षित पाण्याच्या मदतीनं काही प्रमाणात बागायती पिकं घेतल्यास त्यांच्या अर्थकारणात कसा बदल घडू शकतो याचं उत्तम उदाहरण श्रीकृष्ण पाटील यांनी घालून दिलंय. प्रफुल्ल खंडारे, News 18 लोकमत, बुलढाणा. विदर्भातले हे शेतकरी आणि त्यांचे प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. सध्या राज्यात काही ठिकाणी तूर पीक काढण्याच्या अवस्थेत आले तर मोठ्या क्षेत्रात तुरीचं पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. यावर ढगाळ हवामानाचा परिणाम होत असून तुरीवर आळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या पिकाचं सध्याच्या टप्प्यात नियोजन कसं करायचं हे सांगतायत परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉक्टर UN आळसे. सध्या तुरीची अवस्था ही काढण्याच्या अवस्थेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आहेत, कारण ज्या ठिकाणी जूनमध्ये पेरणी झाली किंवा जुलैच्या 2-15 आठवड्यात पेरणी झाली अशा ठिकाणी साधारणतः 5 ते 6 महिने म्हणजे 150 ते 180 दिवस साधारणतः तुरीला झालेले आहेत. त्यामुळं बऱ्याचशा तुरी काढण्याच्या अवस्थेत आहेत. फार तर फार शेवटच्या जुलैच्या 8 आठवड्यात पेरलेल्या तुरी आता शेंगा अवस्थेमध्ये आहेत, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये. तर ह्या अवस्थेमध्ये शक्य असेल तर तुरीला पाणी द्यावं, शक्य नसेल तर म्हणजे एक दांड आड करून पाणी दिलं तरी चालतं आहे, म्हणजे जिथं पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी. त्याचबरोबर तुरीवर शेंग भरण्याच्या अवस्थेमध्ये शेंगाळी, शेंगावर येणाऱ्या 3 प्रकारच्या आळ्या असतात. त्याच्यामध्ये हिरवी आळी, त्याच्यानंतर एक पिसारी पतंग आपण म्हणतो, आणि सगळ्यात घातक शेंगा दाणे पोखरणारी आळी असते. तर त्या आळीच्या बंदोबस्तासाठी आपण एखादं सिस्टेमिक किंवा आंतरप्रवाही कीटकनाशक जर घेतलं, जसं की डायमेथट आहे असं जर कीटकनाशक घेतलं तर या आळीचा आपण बंदोबस्त करू शकतो. त्याचबरोबर घाटी आळी किंवा हिरवी आळी जी आपण म्हणतो त्या आळीच्या बंदोबस्तासाठी क्लोरोपायरीफास किंवा किनालफास प्रति लिटर 2 ml असं किंवा MMActin बेन्झोएट 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जर फवारणी केली, त्याच्यासोबत आपण जर डायमेथट किंवा ज्याला रोगर आपण म्हणतो ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण जर फवारणी केली तर तुरीमध्ये जे अडकण होतं, शेतकऱ्यांच्या भाषेत आपण म्हणायचं झालं तर अडकण जे होतं ते होणार नाही आणि दाणे चांगले होण्यासाठी त्याची मदत होईल.
खरं तर थंडीची कडाका वाढल्यानंतर शेतकऱ्यांना चिंता सतावते ती जनावरांना येणाऱ्या लाळ खुरकत या रोगाची आणि जनावरांना लाळ खुरकतीची लागण झाल्यानंतर जनावरं जाम होतात यापासून काळजी कशी घ्यायची ते सांगतायत पुणे जिल्ह्यातले इंदापूरचे पशु अधिकारी डॉक्टर संजय शिंदे. साधारणपणे दीपावळीनंतर थंडीला सुरुवात होते, म्हणजेच की ऑक्टोबर महिन्यानंतर हळूहळू थंडी सुरुवात होते. या थंडीच्या दिवसामध्ये साधारणपणे जनावरांमध्ये लाळ खुरकत ह्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते आणि होतो. लाळ खुरकत हा आजार असा आहे की तो संसर्गजन्य आजार आहे आणि संसर्गजन्य आजार असल्यामुळे एका जनावराला जर हा आजार झाला तर तो दुसऱ्या जनावरांमध्ये पसरण्याची शक्यता असते आणि पसरतो. मग या लाळ खुरकत आजारामध्ये हा खरंच पाहिलं ना तसं तर हा आर्थिकदृष्ट्या अतिशय नुकसानकारक हा आजार आहे. कारण या आजारामध्ये जनावरांच्या लक्षणं जर पाहायची म्हटलं तर जनावरांमध्ये आपले जे तोंडामध्ये जीभ असते त्याच्यामध्ये फोड येतात, पायामध्ये जखमा होतात तिथेही फोड येतात आणि ते जनावर खायचं कमी करतं आणि हळूहळूपणे खराब होऊ लागतं. आणि या जनावरांमध्ये हा आजार होऊ नये म्हणून प्रतिकार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरणही केलं जातं. सध्या महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्या याच्यामध्ये लाळ खुरकत मुक्त पट्टा तयार करण्यासाठी अशा प्रकारचे 20 फेऱ्या लसीकरणाच्या झालेल्या आहेत. आता 21वी फेरी चालू आहे. आत्ता सध्या लसीकरण थोड्याच दिवसामध्ये लस आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि ही लस आपण प्रत्येक जनावरांना 100% जनावरांना लसीकरण करत असतो. साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान ही लसीकरण चालू केलं जातं. तेव्हा तुमच्या पशुधनाची तुम्ही नक्की काळजी घ्या या रोगापासून. आज अन्नदातामध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.